साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत जिल्हा परिषद नागपूरचे समाज कल्याण विभाग जिल्हा आरोग्य विभाग सी यू कानपूर व सीआरसी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल जवळील एम सी सभागृहात चौदा व पंधरा मेला सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दोन दिवसीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे केंद्र शासनाचे सामाजिक दिव्यांगांना देण्यात येणारे लाभ न्याय अधिकारिता मंत्रालयाद्वारे दिव्यांगासाठी ए डी आय पी योजना व साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत जिल्हा परिषद नागपूरचे समाजकल्याण विभाग जिल्हा आयोग विभाग ए एल आय एम सी यू कानपूर व सी आर सी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक एकोणतीस एप्रिल ते सत्तावीस मे दोन हजार बावीसपर्यंत राबविण्यात येत असलेल्या मोफत सहाय्यक साधने वाटप कार्यक्रमाअंतर्गत कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल जवळील एमटीडीसी सभागृहात हा चौदा व पंधरा मेला सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दोन दिवसीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी वर्वे यांच्या हस्ते करण्यात आले बीकेबी न्यूज साठी कामठी नितीन रावेकर यांची रिपोर्ट जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासीर की है बवासीर, फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्लू डब्ल्यू